राज्यामध्ये मराठा समाजाचंही आंदोलन उपोषण सुरू आहे, धनगर समाजाचंही उपोषण सुरू होतं. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय सरकारला करता येणार नाही. कारण आज जर आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो, मायबाप सरकारची भूमिका ही सगळ्या समाजाच्या बाबतीमध्ये जात धर्म लिंग निरपेक्ष भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. आज एका बाजूला उपोषण झालं का तुमचं आक्क मंत्रिमंडळ जातं. आमचं चौंडीमध्ये 20 दिवस उपोषण सुरू झालं, फक्त आमचे गिरीश भाऊ तिथे गेले, बाकी कुणी दखलच घेतली नाही त्या विषयाची. मुंबईमध्ये बैठकीला आम्हाला तुम्ही बोलवता, बाकीच्या बैठका जिथं तिथं होतात. तर असा दुजाभाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की ही जी भूमिका सरकारनं घेतलेली आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये, तर दोन बाजूंना आम्ही लढतोय. धनगर समाज कायदा मानणार आहे, संयमी समाज आहे, कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय आणि इकडे रस्त्यावरची लढाई लढतोय. कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय 2017 पासून. पुण्यश्लोक अहिल्या देवी प्रबोधनी विचार मंच महाराष्ट्रच्या वतीनं माननीय मधु शिंदे हे रिटायर IPS ऑफिसर आहेत, ही आमची तिथं भूमिका मांडतायत, लढतायत. आम्ही कायदा मानतोय म्हणून कोर्टात पण मागतोय ना. आणि कोर्टामध्ये ही केस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, अंतिम सुनावणी आलेली आहे. आता 8 डिसेंबर 11 डिसेंबर या 2 तारखा अंतिम सुनावणी ज्या झाल्या, 15 तारीख ही अंतिम सुनावणीची शेवटची तारीख होती, परंतु कामकाज वाढल्यामुळं 3 जानेवारी 4 जानेवारी आणि 5 जानेवारी या 3 तारखा कोर्टाच्या वतीनं दिल्या गेल्या आहेत. सरकारचं मी अभिनंदन करेन की सरकारनं आम्हाला कोर्टाच्या कामामध्ये मदत केलेली आहे. सरकारनं तिथं आमच्या बाजूने अफिडेव्हिट 3 सादर केलेले आहेत, त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. परंतु आता कोर्टाच्या भूमिका काय येते त्यापेक्षा राज्य सरकारनं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं छत्तीसगड राज्यामध्ये धनगर तिथल्या ज्या ST लिस्ट मधल्या SC लिस्ट मधल्या दुरुस्त केलेत तशा पद्धतीची दुरुस्ती महाराष्ट्र सरकारनं केली पाहिजे. मग विषय पुढे येतो की आदिवासी जमातीवरती अन्याय होतोय, नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आदिवासीचं आणि SC मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे. 2011 जनगणनेमध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या 1,05,00,000 आहे आणि त्या हिशोबा